दरम्यान सांगली आणि जत विधानसभेतली बंडखोरी रोखण्याचा भाजपकडनं प्रयत्न करण्यात येतोय, पण दोन्ही विधानसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवारांनी भाजपच्या नेत्यांसोबतचा चर्चेचा प्रस्तावही धुडकावलाय असं कळतंय. सांगली विधानसभेतनं भाजपमधनं शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी तर जत विधानसभेतनं तमनगौडा रवी पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी पाठवलेल्या चार्टर फ्लाईटमध्ये बसण्यास शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी नकार दिलेला आहे, तर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आज जतमध्ये तमनगौडा रवी पाटील यांची भेट घेणार आहेत. मात्र डोंगरे आणि तमनगौडा रवी पाटील अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत असं कळतंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.